प्रशासनाचे दुर्लक्ष म्हणून शिवसेनेकडून अनोखे आंदोलन। सात दिवस झाले आज इथं आंदोलनाला बसले आहेत। सागर मुलगुंडे साहेब आहेत, युवराज निकम साहेब आहेत, सर्व शिवसैनिक आहेत। ते सर्व शिवसैनिक गेले, सात दिवस झाले इथं प्रशासनाच्या विरोधात इथं बसलेले आहेत। आणि त्या संदर्भात आपण थोडं युवराज निकम साहेब यांच्याशी। जय महाराष्ट्र। गेले सात दिवस झालं आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो आहे, पण प्रशासनानं कुठलीही आमची दखल घेतलेली नाही। मात्र पोलीस आणि यांच्या माध्यमातून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न आम्हालाच करत आहेत, बाहेर फिरून लोकांना आमच्याकडे पाठवत आहेत। हे अत्यंत चुकीचं व घाणेरड राजकारण यांच्यात शिरलेलं आहे। तरी या ठिकाणी आम्हाला किती दिवस बसवणार आहे हे आम्हाला बघायचं आहे। आता आमचा बांध तुटत चाललेला आहे, येणारा काळ त्यांना सोसण्याचा काळ आहे, आणि आम्ही आता इथून पुढे थांबणार नाही। हे या ठिकाणी मी त्यांना गवाही देतो की येणाऱ्या काळात याच्यापेक्षा पण उग्र आंदोलन या ठिकाणी होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र। आज शिवसेनेच्या वतीनं आमचे शिवसेनेचे वाळवा तालुका प्रमुख युवराज निकम साहेब गेल्या 3 महिन्यापासून एका रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत पाठपुरावा करत आहेत। त्या निवेदनं गेल्या 3 महिन्यापासून देत आहेत। प्रत्येक गोष्टीची प्रत्येक त्या संबंधित अधिकाऱ्याला सोशल मीडियाच्याद्वारे माहिती देत होते, त्यांना निवेदन वारंवार दिलेले आहेत। त्यानंतर त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। गेले 7 दिवस झालं या ठिकाणी दररोज धरणे आंदोलन केलं जाते, तरीसुद्धा ह्या निष्क्रिय असणाऱ्या सार्वजनिक बांधकामाच्या अधिकाऱ्यांना जाग येत नाही आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा अंत पाहण्याचा जो काय हा भीम पराक्रम त्यांनी चालवला आहे हा त्यांच्यासाठीच धोकादायक असणार आहे। कारण आज आम्ही या ठिकाणी या ज्या अगोदरची सुद्धा निवेदनं सन्माननीय मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्री महोदयांना त्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवर पाठवलेली आहेत, आजही आमच्या वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांच्यासोबत चर्चा होऊन मुख्यमंत्री साहेबांच्यापर्यंत हा विषय पोचवण्याच्या दृष्टीनं आमचं प्रयत्न चालू होते, आज ते पूर्ण झालेले आहेत। आज मी या माध्यमातून सांगू इच्छितो आपणा सर्वांना, हे खरोखरच हीन पातळीवरचं या संबंधित विभागाचं जे राजकारण चाललेलं आहे हे अतिशय घाणेरड आहे, आणि याचे परिणाम यांना भविष्यात भोगावे लागणार आहेत। अजून कितीही दिवस झाले तर सनदशीर मार्गानं आणि या विषयावर उलगडा करण्यात पण दररोज वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन या ठिकाणी होतील। जोपर्यंत समाधानकारक जनतेला न्याय देणे इतपत समाधानकारक उत्तर यांच्याकडून मिळत नाही, या गोष्टीचा खुलासा होत नाही, तोपर्यंत शिवसेना हे आंदोलन चालूच ठेवणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी मी आपण सर्वांना या माध्यमातून सांगू इच्छितो। आवाज कुणाचा? हे शिवसेनेचं आंदोलन चालू आहे। गेले 7 दिवस झालं शिवसैनिक इथं आंदोलन करत आहेत प्रशासनाच्या विरोधात। प्रशासन यांचा अजूनही दखल घेत नाही आहे, पण शिवसेनेत एक म्हणणं असं आहे की आम्ही आजपासून तोडफोड करत हे केलेलं आहे, आता कुठलंही नाही, आता शांतपणे हे करणार आहेत, आंदोलन करणार आहेत, आणि त्या आंदोलनाला त्यांनी पण प्रशासनाला साथ द्यायला हवी।